राज ठाकरेंच्या दौऱ्याला भाजपनं विरोध केलेला आहे. भाजपच्या खासदारानं आज तिकडे एक बैठक सुद्धा बोलवलेली आहे. परवा रोहित पवारांचा दौरा झालाय, आदित्य ठाकरेंचा दौरा होतोय. अयोध्या दौऱ्यावरून हे राजकारण कसं केलं जातंय नेमकं? आणि तुम्ही दिल्लीजवळ असतात नेहमी, तुम्ही कधी अयोध्येला गेला आहात का, जाणार आहात का? नाही, अजून असा काही योग आलेला नाही. मला महाराष्ट्र आणि देश समजून घेण्यासाठी मी अनेक ठिकाणी जात असते, त्याच्यामुळे अनेक चांगले खासदारांची भेट होते, नवीन काहीतरी शिकायला मिळतं. त्याच्यामुळे देशामध्ये आता पुढच्या महिन्यामध्ये आम्ही सगळे केरळाला जाणार आहोत. केरळाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मीटिंग आहे त्याच्यानंतर. त्याच्यामुळे अशा गोष्टी सातत्याने वर्षभर आम्ही सगळेच खासदार एकमेकाच्या मतदारसंघात, बारामतीत मागच्या महिन्यामध्ये 12 खासदार आले होते देशामधले, तो एक अभ्यास दौरा होता. त्याच्यामुळे असे प्रवास करणं हे चांगलं आहे. टुरिझमही देशामध्ये प्रमोट होत असेल, महाराष्ट्रात प्रमोट होत असेल. आता इंदापूरमध्येच तुम्ही बघा, इंदापूरमध्ये कधी पर्यटक स्थळ होईल असं कधी वाटलं होतं का? पण आज तर तुम्ही बघताय की एवढं मोठं पर्यटकाचं एक, खरं तर इट्स अन ऑपॉर्च्युनिटी, खूप मोठी संधी आपल्याला मिळालेली आहे. त्याच्यामुळे अशा गोष्टी होत राहतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.